सोमवार को जय जवान जय जै किसान संगठन की ओर से पत्र परिषद का आयोजन किया गया इस दौरान जय जवान जय जै किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा दिए गए मेट्रो से जुड़े बयान पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार ने सोमवार को ही पत्रकार परिषद में कहा की नागपुर मेट्रो के निजीकरण में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का निजी स्वाद छिपा हुआ है उन्होंने इस दौरान ये भी कहा की नागपुर मेट्रो की रेल को चक्के लगाकर सडकों पर उतारना चाहिए और रेलवे मार्ग पर वॉकिंग ट्रैक शुरू करनी चाहिए जिससे उसका उपयोग किया जा सकता है कई दिवस पहिले काही चॅनलला तुमच्या चॅनलला एक इंटरव्यू दिला होता की अडीच हजार करोडची सी बी आयची किंवा उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर थोडी खळबळ माजली आणि काल गडकरी साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की नागपूरची मेट्रो ही प्रायव्हेट कंपनीला द्यायला पाहिजे तरच त्याच्यातनं फायदा होईल म्हणून नागपूरची मेट्रो ताबडतोब विकायसाठी निघालेली आहे जर कोणी गिराईक असेल तर तुमच्या इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून त्यांनी नागपूरच्या जनतेचे दहा हजार करोड रुपये जे, जे आत फसलेले आहे आणि आज ते विकण्याच्या मागचं कारण त्याच्यातलं सगळं कमिशन येऊन गेलेलं आहे आणि आता काही उरलं नसल्यामुळे ते विकायसाठी त्यांनी डबघाईस आलेली मेट्रो नागपूरची मेट्रो ही त्यांनी विकायला काढली आहे म्हणून पहिले अडीच हजार करोडची इन्क्वायरी करून माननीय एम डी ब्रिजय दीक्षित साहेबांचा सा पासपोर्ट जप्त करून त्यांना ताबडतोब देशाबाहेर पळून नाही जायला पाहिजे म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि नागपूरच्या जनतेचे पैसे हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला आपण सिक्युअर्ड व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे खाजगीकरण होईल हो म्हणजे झालंच आहे काहीच राहिलं नाही मेट्रोमध्ये चालवूच नाही शकत अजून दीड दोन महिन्यानंतर मेट्रोचा पगार देणार नाही आहे मेट्रोचा खाजगीकरणामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही आहे म्हणजे ते करतील खाजगीकरण पण ज्या चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार करोडच्या ज्या एन आय टी आणि कॉर्पोरेशनच्या ज्या जागा आहे त्या जा जागा जा 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 पळकवायचं काम सुरू आहे आता अहो त्या मेट्रोमध्ये कोण फिरणार आहे ते त्याच्यापेक्षा मी तर स सजेस्ट केलं की वरच्या त्या खाली आणा त्याला ब टायर लावा आणि कमीत कमी ते फिरवा लोक फिरतील त्याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरतील वरती वॉकिंग स्ट्रीट तयार करावं प्रत्येक एरियातून लोक वॉकिंगला जातील त्या स्टेशनच्या माध्यमातून त्याची फी ठरवावी वीस रुपये पंचवीस रुपये सकाळ संध्याकाळची तुम्हाला मी लिहून देतो इतकी गर्दी राहील इतकी गर्दी राहील की मेट्रोपेक्षा जास्त पैसा त्याच्यात जनरेट होईल आणि कमीत कमी, -कमी नागपूरच्या जनतेचे जे पैसे लटकलेले आहेत ते पैसे सुरक्षित राहतील